सबस्क्राइब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता. घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण NA प्लॉट कसे करायचे, बिनशेती जमीन कशी करायची त्याच्याविषयी आज माहिती घेणार आहोत. त्यालाच नॉन ॲग्रिकल्चरसुद्धा म्हणतो आपण. त्याला आवश्यक कागदपत्रे काय लागतात, नियम आणि अटी काय असतात, तर त्याच्याविषयी आज माहिती घेणार आहोत आपण. जी जमीन शेतीसाठी निरुपयोगी आहे, पडीक जमीन आहे, अशा जमिनीला बिनशेती किंवा ज्या ठिकाणी वस्ती आहे किंवा गाव वाढलेलं आहे अशा ठिकाणीसुद्धा NA प्लॉट करणे गरजेचे असते. शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, तर अशावेळी NA प्लॉट करणे अतिशय महत्त्वाचे असते. NA प्लॉट केल्यानंतर खरेदी विक्री होऊ शकते. बँकांची कर्जेसुद्धा NA प्लॉट झाल्याशिवाय मिळू शकत नाहीत, त्याच्यामुळं अशा प्रकारचे NA प्लॉट करणं गरजेचे आहे. NA जमीन करत असताना स्थावर मालमत्ता व गृहनिर्माण बांधकाम जर करायचं असेल आणि त्याचा जर विकास करायचा असेल तर NA प्लॉट करणे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि NA जागावरच प्रकल्पांना संमती मिळत असते. अशा प्रकारच्या जागा विकसित करण्यासाठी निरुपयोगी जमिनी असतात, बिनशेती जमीनमध्ये रूपांतर करणं गरजेचे असते. बंगला बांधायचा असतो किंवा घर बांधायचं असतं, तर अशा निरुपयोगी पडीक जमिनीचा वापर करून त्या जमिनीतला काही तुकडा वापरून बंगला बांधत असतो, तर त्यावेळी NA करणं गरजेचं आहे. तसेच दुकानं असतील, औद्योगिक कार्यशाळा असतील, कार्यालय असतील, तर त्यांना NA प्लॉट करणं अतिशय गरजेचं असतं. तर NA-मध्ये रूपांतर करायचं जर बाकी असेल, गट क्रमांक असतो, तर त्यामध्ये विकास आराखड्यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही. वैयक्तिक खरेदी करायचं असेल, एखाद्या खाजगी मालकाकडून जागा खरेदी करायची असेल, मालकी हक्काच्या दृष्टिकोनातून हे अतिशय आणि अवघडही असते. मूलभूत गरजा ज्या आहेत त्याची पूर्तता होण्यासाठी रस्ते लागतात, पाणी पुरवठा लागतात, वीज पुरवठा लागतो, सोयीसुविधा लागतात. मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी ती जागा NA जागा म्हणून विकसित असावी लागते. काही लोकांना विश्रांतीसाठी, फार्म हाऊससाठी, पर्यटनासाठी ज्या जागा NA कराव्या लागतात, एखादी जागा एकट्याने खरेदी करण्यापेक्षा ग्रुपनं खरेदी करणे फार अतिशय आवश्यक असतं. महाराष्ट्र जमीन महसूल कायदा कलम 44 नुसार शासनाची परवानगी घेणे बंधनकारक असते. विकास अधिनियमानुसार 10 गुंठ्यापेक्षा कमी जमिनीच्या क्षेत्राची खरेदी विक्री करता येत नाही. दुय्यम निबंधक कार्यालयातून खरेदी विक्री, बक्षीसपत्र, स्थावर तारण आदी दस्तऐवज होऊ शकत नाहीत. सदर जमिनीची नगररचना विभागाकडून आरक्षण करणे, भूसंपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ जमीन संपादन करणे, पुनर्वसितासाठी जमीन प्राप्त करून देणे आदीबाबत गोष्टी होऊ शकत नाहीत किंवा त्या गोष्टीला धोका असतो. बिगरशेती जमीन करणे गरजेचं असतं. बिनशेती परवानगी कशी मिळवावी, शहरी विभागाचं घेऊ आपण. आता नगरपालिकेकडील अभियंत्याकडून रेखांकन आराखडा विकास नियंत्रण नियमावलीनुसार तयार करून सोबत मालकी हक्काचे उतारे, मोजणी नकाशे जोडणे आवश्यक असते. पत्रानिशी विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो. नगरपालिका भूखंडाला योग्य पोहोच आहे का हे तपासून घेतलं पाहिजे. प्रास्ताविकात वापर अनुज्ञेय आहे का नाही ते तपासलं पाहिजे. तसेच विकास फी भरून रेखांकनास मंजुरी दिली आहे का. अर्जदार मंजूर रेखांकन जमीन वर्ग 1 असल्याचा दाखला आहे का. विद्युत वाहिनी जात नसल्याचा दाखला आहे का. आत्तापर्यंतचे जे काही 7-12 उतारे असतील ते सर्व 7-12 उतारे, त्याचे सर्व फेरफार उतारे, आवश्यक कागदपत्रे तसेच प्रतिज्ञापत्र विहित नमुन्यात जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज सुपूर्द करावं लागतं. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जागेवर भूसंपादन कारवाई सुरू नसल्याचा अभिप्राय, परवानगीशिवाय बिनशेतीकडे वापर नसल्याचा पंचनामा वगैरे, आवश्यक चौकशी पूर्ण झाल्यानंतर शेतसारा व रूपांतरित कर भरून झाल्यानंतर बिनशेती आदेशाला परवानगी दिली जाते. बिनशेती परवानगी मिळाल्यानंतर अर्जदार मोजणी खात्याकडून आवश्यक ती मोजणी फी भरून रेखांकनानुसार चिन्हांकन करून मोजमाप करून त्यामध्ये रस्ते, गटारे, विद्युत वाहिनी, जलवाहिनी वगैरे सुविधा केल्यानंतर मोजणी नकाशाच्या प्रमाणे रेखांकन करून आतमधील रस्ते, ओपन स्पेस नगरपालिकेकडे विना मोबदला कब्जेपट्टी स्टॅम्प करून नगरपालिकेकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करून
बिनशेती रेखांकनास अंतिम मंजुरी घ्यावी लागते. आता ग्रामीण विभागासाठी बिनशेती जमीन कशी करायची, नगरपालिकेऐवजी ग्रामीण भागामध्ये जिल्हा अधिकारी हेच याचे काम पाहत असतात. नियोजन प्राधिकारी असलेले थेट त्यांच्याकडे किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्याकडेच बिनशेतीची परवानगी मिळू शकते. रेखांकनासहित विहित नमुन्यातील अर्ज सादर करून त्यांच्या कार्यालयामार्फत सहाय्यक संचालक नगररचनाकडे नकाशे पाठवून मंजुरीसाठी परवानगी मागतात. अशी चौकशी पूर्ण करून बिनशेती आदेश प्राप्त होतात. मोजणी व विकास केल्यावर विहित नमुन्यातील जे अर्ज आहे त्याच्यावर शेवटची मंजुरी दिली जाते. 44 अनुसार सनद कोणतीही विकास योजना स्थित नाही अशा भूखंडावर औद्योगिक उपयोगासाठी विकास आणि नियंत्रण नियमासाठी वापर करणार असेल तर बिनशेती परवानगीची आवश्यकता 44 अ या कायद्यानुसार जमीन मालकाने विकास व नियंत्रण नियमानुसार सुरू करून वापर सुरू केल्याची माहिती शासनाला देण्याची आहे. संबंधित नगररचना भूसंपादनाचे जमीन वर्ग 1 असल्याचे स्थळ निरीक्षण पंचनामा घेऊन जमीनधारकाने शासनाकडून सनद प्राप्त करून घेईल. मुंबई शेतजमीन अधिनियम 1948 मधील कलम 63(1)(अ)नुसार अकृषिक आकारणी औद्योगिक कामाकरता शेतकरी नसलेल्या व्यक्तीही फर्म शेतजमीन खरेदी करू शकेल. अशी जमीन औद्योगिक वापरासाठी कोणत्याही विकास योजनेची स्थित असावी लागते. अशा रीतीने खरेदी केलेल्या जमीन वर्ग 2 असल्यास खरेदी किमतीच्या 2% रक्कम खरेदीच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे भूधारक नजराना भरेल. तसेच अकृषिक आकारणीचे पैसे भरून शर्ती व अटीसह अधिकृत बिनशेती आदेश भूधारकास मंजूर करून घेता येईल. थोडक्यात आपण बिनशेती जमीन कशी करायची त्याची माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.